नमस्कार यूट्यूब चैनल वर तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चिकन बिर्याणी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो आता चिकन बिर्याणीला सुरुवात करू. बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: 1/2 किलो बासमती तांदूळ, 9-10 कांदे, कोथिंबीर, 2.5 टोमॅटो, कढीपत्ता, चिकन, अद्रक लसणाची पेस्ट, लवंग हे मिक्स मसाले घेतलेले. आता त्यासाठी मसाले: घरगुती मसाला, कांदा मसाला, हळद, मीठ, बिर्याणी गरम मसाला. चला तर मग सुरू करूया. तर चला तर आता आपण सर्वात पहिले चिकनला काय लावायचं? हळद आणि मीठ लावून घ्यायचं. चला घ्या. तर मित्रांनो आजची बिर्याणी आपली मस्त होणार आहे. आज खास बिर्याणीचा भेद केलेला आहे, ते पण चिकन बिर्याणी. बिर्याणी म्हटलं का एक वेगळंच असं हे होतं आणि प्रत्येकाच्या मनात बिर्याणी म्हटलं तर एक हे. आता काय मिक्स? मी 1/2 चमचा हळद टाकली, त्यानंतर मीठ टाकते 1 चमचा. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तसं आपण मागे एक मला वाटते अंडा बिर्याणीची एक रेसिपी टाकलेली नाही का, रेसिपी करून टाकलेली, तर ती तुम्ही अवश्य बघा मित्रांनो, नाही का. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते महत्त्वाचं आहे. आता आपण मस्तपैकी असं चिकनला हळद मीठ लावून ठेवलेले आहे आणि हे केलेले नाही का. तर सर्वप्रथम आपण बिर्याणीचे तांदूळ घेणार आहे. स्वच्छ आपण हे तांदूळ धुवून घ्यायचे. धुवून घ्यायचे त्याच्यानंतर काय करायचं? ते पाणी ठेवल्यानंतर त्यामध्ये हे तांदूळ टाकायचे, शिजवायचं. आणि ते किती शिजवायचं? थोडस कच्चट व्हायचं. आता आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे. आता मी हे पाणी गरम करायला ठेवते आणि हे पाणी अर्ध पातीला ठेवलेलं आहे. अर्ध पातीला पाणी घ्यायचं, गॅस चालू आणि त्यानंतर गॅस चालू करायचा. आता हे तांदूळ काय करायचे? हे तांदूळ हे जोपर्यंत उकळी फुटत नाही तोपर्यंत मी त्यात तांदूळ नाही म्हणजे उकळी फुटत नाही तोपर्यंत आपण तांदूळ नाही. तर तोपर्यंत काय करायचं? आपण तोपर्यंत आपण कांदे वगैरे ना कांदे टोमॅटो ते चिरून घ्यायचे, तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी फुटते बरोबर. हा आता याच्यामध्ये थोडस मी पाण्यामध्ये आणि तेल टाकते म्हणजे भात असा सुटसुटीत. तेल टाकल्यामुळे काय होतं, जरा भात असा सुटसुटीत होतो. आणि हे हा तुम्ही याच्यात जिरे पण टाकू शकता नाही का, जिरे टाकू शकता, दालचिनी वगैरे इलायची ते पण टाकू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं एक फ्लेवर यावं त्यासाठी तर तुम्ही टाकू शकता. आता आपल्याला काय करायचंय, इकडं आपल्या पाण्याला उकळी असतं वर मी आता याच्यावर झाकण ठेवते म्हणजे ते लवकर उकळी येते. आणि तोपर्यंत आपण कांदे वगैरे टोमॅटो ते चिरून घ्यायचे. चला तर मग वाटण्याची तयारी करू तोपर्यंत. आता आपल्या पाण्याला उकळी फुटलेली. आता मी झाकण काढते. अरे अरे छान आपलं पाणी असं गरम झाले. आता त्यात काय करायचंय? आता हे तांदूळ टाकते त्याच्यामध्ये. हे आता तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये. थोडा गॅस कमी करते टाकताना. आता हे तांदूळ टाकते त्याच्यामध्ये. आता हे तांदूळ टाकले आपण नाही का. आता हे कवर तक शिजवायचं तांदूळ आपण. आता हे 10-15 मिनिट शिजू द्यायचं. 10-15 मिनिट शिजून द्यायचं व्यवस्थित बरोबर. आणि म्हणजे अर्ध कच्चं राहील. शिजून घ्यायचं. आता मी हे टाकलं म्हणजे मध्ये मध्ये चेक करत राहायचं बरं का, शिजलं का नाही थोडं चेक करत राहायचं असं. परत झाकण करून ठेवायचं काय? आता याच्यावर झाकण ठेवलं. परत झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपल्या पुढच्या तयारीत लागायचं. आता हे काय केलेलं आपण इकडं? आता हे मी कांदा कापून घेतलेला आहे. हे आपण कांदा टोमॅटो पण कापलेला आहे. कांदा उभा चिरायचा बरं का. उभा चिरायचा. आणि टोमॅटो हे आपल्या हे म्हणजे उभा चिरायचं असलं तर उभा चिरायचं, नाहीतर अडव चिरायचं तर अडव चिरायचं. आता हे दोन्ही सगळं तर चिरून झालेलं आहे. आता हे भात उकळल्यानंतर मग ते कांदा टाकायचा. बरं चला. आता आपला भात आपला उकळून झालेला आहे. आता हे मी चाळीमध्ये काढून घ्यायचं. पाणी सर्व असं नितळून घ्यायचं म्हणजे भात हा सुटसुटीत म्हणजे असं हलून घ्यायचं. नितळ नितळणार ह्याच्यात पण नितळून घेते आणि चाळणीत टाकलं.
भात जास्त शिजवायचा नाही थोडासा हां थोडासा कच्चा ठेवायचा आता आता आपला सगळा तांदूळ एक पटकन काढून घ्यायचा पातेल्यामध्ये हां भात आणि निवळून द्यायचा तर चला तर आता आपली बिर्याणी करायची रेसिपी चालू झालेली आहे आता आपण काय करायचं आता मी एक पातेले घेतलेले आहे आता गॅस हा चालू करते पातेले गरम करायला ठेवते पातेले गरम होऊन देते त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकते पातेला गरम होत आलेला आहे तोपर्यंत ही पाणी असं सगळं निथळून द्यायचं त्याच्यावर आता पातेल्यामध्ये तेल वाटायचं हां पातेलं गरम झालेलं आहे आता मी तेल टाकते त्याच्यामध्ये तेल आपल्याला लागेल तसंच टाकायचं बिर्याणीला जास्त पण लेणी नको इथे आता हे गरम होत आहे त्यानंतर मी लवंग ते टाकून घेते म्हणजे आपला गरम मसाला वगैरे टाकून घ्यायचा कच्चा मसाला कच्चा मसाला ते त्याच्यात ते करून घ्यायचं थोडंसं हलवून घ्यायचं असं म्हणजे तो मसाला असं सर्व मिक्स होऊन जाईल त्यानंतर कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकलेली कसं वाफ कढीपत्त्याचा आवाज असा कडकड यायला गेला आहे आणि मस्त असा वास पण सुटलेला आहे त्यानंतर कांदा टाकून आपण कांदा परतून घ्यायचा कांदा तेल असं परतून घ्यायचं कांदा मी कांदा आपण लालसर होईपर्यंत घ्यायचा आहे ना कांदा लालसर होईपर्यंत कांदा जास्त टाकायचा बिर्याणीच्या कांदा जास्त असतो चव येते चांगला असा मिक्स करून घ्यायचा कांदा आपला असा लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकायची मी घरी बनवलेली आहे शक्यतो घरी बनवलेलीच उत्तम नाही तर तसं काय मार्केटमधली आणली तरी चालते पण घरी बनवलेली कशी छान असते वास असा चांगला येतो अद्रकची पेस्ट टाकली ना तर वास छान येतो ते मी सर्व हलवून घेते म्हणजे वास येतो हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आता त्यानंतर टोमॅटो टाकतो आता टोमॅटो टाकून ते मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे कधी लास्ट टाकायचं हां नंतर टाकायचं थोडीशी कोथिंबीर पण टाकते म्हणजे ते मिक्स होऊन जाईल आता हे सर्व हलवून घेते कारण का टोमॅटो हे बारीक झालं पाहिजे ना तर मित्रांनो अशा प्रकारे आपली झटपट बिर्याणी चिकन बिर्याणी लवकरच होणार आहे कमी वेळेमध्ये आणि पटकन आपला मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे मिक्स झालेला आहे आता त्यानंतर मी मसाले टाकते मसाले टाकून घेते जास्त मी करते मसाले टाकतो दोन चमचा कांदा मसाला टाकून घेते तिखट पाहिजे असतात तिखट पाहिजे असतात तर तिखट करू शकतो आपल्या अंदाजानुसार हळद टाकते अर्धा चमचा आणि बिर्याणी गरम मसाला टाकते त्यानं वास छान बिर्याणीचा गरम मसाला खूप छान वास सुटते त्याचे आणि थोडंसं मीठ टाकते म्हणजे ते मसाले असे पाणी सुटत राहते हे सर्व टाकलेले आता मी त्यानंतर घालून घेते मीठ आपल्या चवीनुसार हो नंतर पण टाकायचं पण मी आता थोडं मसाले पाणी सोडण्यासाठी मी मसाले टाकलेला आता गॅस छान असा कलर आलेला आहे मोठा कलर आता हे सर्व मसाले घालून घेते मिक्स करते सर्व मसाले आता आपले मसाले व्यवस्थित असे परतून झालेले आहे आणि आता त्याच्यात टाकायचं आपल्याला चिकन टाकायचं
मध्ये आता मी चिकन टाकून घेते हां चिकन टाकून घ्यायचं आता हे चिकन टाकलेलं आता सर्व चिकन असं मी हलवून घेते हं व्यवस्थित त्याला असं मसाले हां कोरतून घ्यायचे आणि चव अशी वेगळी येईल त्याची नाही का गॅस असं थोडा मोठा करते आणि वाफलायला आपल्याला हां 5 मिनिटे ठेवून देतो वाफण्यासाठी आपल्याला अंदाज कळतो का शिजले की मग बंद करायचं म्हणजे चिकन चांगलं शिजू द्यायचं कच्चं ठेवायचं नाही हां कच्चं ठेवायचं आता हे सगळं असं मिक्स करून घेते आणि वाफलायला ठेवते झाकण झाकण ठेवून ठेवून द्यायचं झाकण ठेवायचं आता मी झाकण ठेवते गॅस हा बारीक बारीकच करायचा आणि मी झाकण ठेवते व्यवस्थित आपलं 5-10 मिनिट हो शिजस्त 5-10 मिनिट मी झाकण ठेवते आता हे भातले सुटसुटीत असं झालेलं आहे आता त्यानंतर मी झाकण काढून बघते वाह वाह आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे नाही का शिजून घे झालेलं आहे शिजून झालेलं आहे आणि अशी छान अशी तर्री आलेली आता हे मी सर्व हलवून घेते मसाले आता तर्री आपल्याला सुरुवात करायची फक्त आपलं आता हे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिश्रण मिक्स करताना कसं हळवारपणे करायचं आहे का नाही म्हणजे कसं ते भाताचे दाणे जे असतात ते तुटत नाही तुकडे फोडून करून हळवार असं मिश्रण करायचं सर्व हळूहळवार घ्यायचं हळू बिर्याणीची रेसिपी म्हणजे कसं नाजूक खाताने करायची असते नाजूक खाताने व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे ते चांगलं मसाला पण व्यवस्थित त्याला लागतो आणि तुकडं पण पडत नाही आपला भात टाकून झालेला आहे आता हे सर्व हळूवार असं मी हलवून घेते म्हणजे मसाला असा मिक्स होतो किती छान असा कलर दिसत आहे आपल्या बिर्याणीला त्याच्यात असे छोटे छोटे जे चिकनचे पीस आहेत ते एकदम मस्त हे बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असं नाही का हळूवार असंच हलवायचं कारण का ते तुकडं पडत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता आपला चिकन बिर्याणी मस्तपैकी मिक्स झालेली आहे आता त्याच्यावर काय करायचं आता त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक अशी चिरलेली कोथिंबीर नाही का आणि हा तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ पण टाकू शकता आणि त्याच्यावर आपल्याला एक चमचा तूप तूप आणि कसं असा वास पण चांगला येतो आणि सुटसुटीत भात राहतो सुटसुटीत असा भात राहतो एक चमचा मी घेतलेला एक चमचा तूप असं त्याच्यावर फिरून हे करायचं असा भन्नाट वास सुटला बिर्याणीचा की काय सांगू तुम्हाला माझ्या तोंडाला पाणी सुटले आता याच्यानंतर काय करायचं आता याच्यानंतर मी झाकून ठेवायचं 2 मिनिटं मी झाकून ठेवायचं आता झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करून टाकायचं अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता थोड्याच वेळाने आपण ती 2 मिनिटं हे ठेवते आता मी झाकण ठेवलेलं आहे याच्यावर मग नंतर बंद करून ठेवायचं तर अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे मित्रांनो आता मी हे झाकण काढत आहे झाकण काढायचं वा आता ही मस्त अशी बिर्याणी बघा आता मस्त अशी आपली महाराष्ट्रीयन बिर्याणी म्हणलं तरी चालन साधी सोपी आणि कमी याच्यामध्ये हा आता मी या ताटामध्ये काढून या आता ताटामध्ये अशी वाढलेली आहे तर मित्रांनो अशी ही आपली गरम गरम चिकन बिर्याणी तुम्ही चिकनच्या रश्या बरोबर खाऊ शकता आता हे चिकनचा रस्सा पण केलेला आहे त्याच्या बरोबर खाऊ शकता खूप छान लागते खूप छान लागते मित्रांनो आता ही आपली अशी ही आपली आता झालेली आहे बिर्याणी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर सबस्क्राईब केलं तर पुढची आमची जेव्हा रेसिपी नवीन येईल तर त्याची सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये अवश्य सांगा धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद।